आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकाच्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये हा मुद्दा मांडला होता, त्यानंतर त्यांना जनतेने निवडून दिले, त्यामुळे हा निर्णय लोकांना मान्य आहे असं म्हणावं लागेल असं शरद पवार यांनी म्हटलं. सामाजिक ऐक्याला धक्का बसेल अशा प्रकारचे निकाल शैक्षणिक धड्यामध्ये आले, अभ्यासक्रमामध्ये आले तर ते योग्य नाही. आणि त्या संदर्भात असा निर्णय आम्ही घेऊ ते निवडणुकीच्या पूर्वी जाहीरनाम्यामध्ये कर्नाटकच्या काँग्रेसने जाहीर केलेलं होतं आणि त्याला लोकांनी बहुमत दिलं, याचा अर्थ त्यांच्या जाहीरनाम्याला लोकांची मान्यता त्या राज्यात आहे. आता ज्याला मान्यता आहे तो कार्यक्रम राबवणं त्या सरकारची जबाबदारी असते आणि त्याची त्यांनी सुरुवात करायची भूमिका मांडलेली. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.